राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयाने देशातील वेगवेगळ्या राज्यात छापेमारी केली आहे. या कारवाई दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 100 सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. देशभरातील 10 राज्यात NIA आणि ED ने संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे. NIA आणि ED ने आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरूळमधील PFIच्या कार्यालयात रात्री 3 सुमारास छापेमारी केली आहे. त्याचप्रमाणे पनवेलमधील कार्यालयात सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनात नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित आणि बेकायदेशीर कृत्य करणे या आरोपांखाली PFIच्या सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये नवी मुंबईतील नेरूळमधून 4 जणांना तर पनवेलमधून 1 ताब्यात घेतलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.